नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. पुण्यात 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती, शहरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने घेतला निर्णय. शिल्पा शेट्टीकडून बाबांना सोन्याचा मुकुट अर्पण. वर्ध्यात मुलावरती अनैसर्गिक अत्याचार, नागपूर मधून आरोपीला केले जेरबंद. बीड मध्ये पिसळलेला कुत्रा चावल्याने एका ऊस तोड कामगाराचा मृत्यू, परिसरामध्ये हळहळ. आता पाहूया सविस्तर वृत्त. पुण्यात 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढत्या अपघातामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. महत्वाचं म्हणजे याआधीही अनेकदा पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र पोलीस आयुक्तांनी नव्याने हा निर्णय घेतला आहे, यामुळे पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. याआधीही पुण्यात हेल्मेट सक्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावं लागलं होतं. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरून या निर्णयाचा निषेध केला होता. विशेष म्हणजे काही राजकीय पक्षांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अडचण येते असा आक्षेप घेत वाहतूक नियोजन तसंच रस्त्यांची स्थिती सुधारा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने आपल्या कुटुंबासह शिर्डीतील साईबाबांच्या दरबारी हजेरी लावली. साईबाबा समाधीचे दर्शन घेत शिल्पाने बाबांना सोन्याचा मुकुट अर्पण केला. बाबांच्या धूपारतीला शिल्पाने उपस्थिती लावत बाबांचा आशीर्वाद घेतलाय. शिल्पा शेट्टीने कुटुंबासह साई दरबारी हजेरी लावली होती. बाबांच्या धूपारतीला हजेरी लावत सगळ्यांनी साई समाधीचं मनोभावी दर्शन घेतले. यावेळी शिल्पासोबत राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हेही उपस्थित होते. शिल्पा ही शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून वर्षातून किमान एकदा तरी ती साई दर्शनासाठी आवर्जून येते. शिल्पाच्या विनंतीवरून अर्पण केलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला. त्यानंतर साईबाबांच्या धूपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली. दरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी आणि भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. साईबाबा संस्थानच्या वतीने उपजिल्हाधिकारी मनोज घोडे यांनी त्यांचा शाल मूर्ती देऊन सत्कार केला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, शिर्डी. अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून त्याच्यावरती अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना वर्ध्यातून समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवकाश चट्टे या आरोपीला नागपूर इथून ताब्यात घेतलाय. सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नागपूर मुंबई रेल्वे रुळा शेजारी असलेल्या छोट्या तलावात मासे पकडत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला मासे पकडून देतो असे आमिष देऊन त्याला एकांतात नेत त्याच्यावर अज्ञात तरुणाने बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकरणातील आरोपीला मोठ्या शिताफीने हुडकून काढून त्यास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. अवकाश उर्फ भूऱ्या प्रकाश चट्टे असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला नागपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यावेळेस चौकशी माझी होती, म्हणजे अर्धा तास माझी बघून 5/11/18 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीमध्ये कलम 377 आणि पॉक्सको प्रमाणे एक गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्याचे काही मित्र सेवाग्रामचे जे रेल्वे रूट आहे त्या रूटच्या बाजूला मासोळ्या पकडण्याकरता गेलेले होते आणि तेथे मासोळ्या पकडत असताना एक अज्ञात इसम, त्याचे वय जवळपास 20 ते 22 वर्ष असेल, तो तेथे आला आणि त्यांनी सुद्धा त्याला मासोळ्या पकडण्यास मदत केली. आणि मासोळ्या पकडण्यास मदत केल्यानंतर त्या 4 मुलांपैकी 2 मुलांना त्यांनी जबरदस्तीने रेल्वेच्या पुलाखाली घेऊन गेला आणि एकावरती त्यांनी अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्याला धाक दाखवून तिथून त्यांना हाकलून लावले. वरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी अज्ञात होता, त्याचे फक्त वर्णन होते आणि कुठे गेला काय याचं कुठलंही नाव निष्पन्न झालेलं नव्हतं. स्थानिक गुन्हे शाखा येथील 2 अधिकारी आणि 4 टीम यांना सतत दिनांक 5 पासून तपास कामी नेमण्यात आलेले होते, विशेष पथक तयार करून. आणि तपासाअंती असे निष्पन्न झाले की यातील आरोपी हा नागपूर येथे येण्याची शक्यता आहे. वरून काल रोजी नागपूर रेल्वे स्टेशनच्या बाजूला सदर आरोपी यास ताब्यात घेतले आणि आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. वरून त्यास आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.
सदर आरोपी हा या अगोदर सुद्धा यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे आणि त्याची नोंद सुद्धा सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या दप्तरी आहे आणि पुढे सुद्धा यांनी काही गुन्हे केले काय याचा तपास सुरू आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे मोरफळी येथील ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जाकरे येथे ही घटना घडली असून मुंजाहरी कोपरेटकर असं मृत्यू झालेल्या ऊसतोड कामगाराचं नाव आहे. यावर्षी गत महिनाभरापूर्वी शिंदेवाडी येथील मुकादम बंडगर यांच्याकडून त्यांनी 90,000 रुपये उचल घेतली होती. उचल फेडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जाकराई कारखान्यावर ऊस तोडणीसाठी ते गेले होते. तेथे सोमवारी रात्री काम करत असताना त्यांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या घटनेत गंभीर जखमी झालेले मुंजाहरी यांना तातडीने जवळच असलेल्या सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती वर्षेवर चिंताजनक होत गेली. अखेर मंगळवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मोरफळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मुंजाहरी यांच्या जाण्याने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. त्यांच्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी जिम्मेदारी ही आता त्यांच्या पत्नी मीराबाई यांच्यावर आली असून शासनाने त्यांना मदत करावी ही मागणी मोरफळी येथील नागरिकांमधून होत आहे. हल्ला केला माझ्या मालकावर. कुत्र्या चावल्यानंतर दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्यानंतर उपचार झाला. उपचार झाल्यानंतर मौत पावली. माझी परिस्थिती खूप बेकार आहे. मला सरकारची मदत हवी. शेत माझं पडक आहे, कोरडवाहू या. मला कशाचीच साथ नाही. माझं कुटुंब कसं उकड्यावर आहे. माझे लेकर लहान लहान आहे. मला सरकारची मदत हवी आहे. शालिनी प्लस साठी हरिभाऊ मोरे, धारूर, बीड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे मान हायटेक सिटीचे लोगो आणि डिजिटल फलकाचे अनावरण केलं आहे. पुण्यातील श्री शिव छत्रपती क्रीडा नगरी येथील कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी फलकाचं अनावरण केलंय. पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात PMRDA तर्फे म्हाळुंगे मान हायटेक सिटी म्हणून विकसित करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर PMRDA म्हाळुंगे मान हायटेक सिटी विकसित करणार आहे. PMRDA हद्दीत बांधकाम परवाना आता ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे. तसेच बांधकाम परवाना देण्याची पद्धत देखील अगदी सोपी करण्यात आली आहे. त्यामुळे September 2019 पर्यंत PMRDA चा DP मंजूर करू असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. आता त्याचा विकास आराखडा तयार करतोय आणि मला सांगताना आनंद वाटतो की जगामध्ये सिंगापूरच्या सरकारचं आणि सिंगापूरची जी सरकारी कंपनी आहे त्यांचं खरं म्हणजे सगळ्यात जास्त प्लॅनिंग मध्ये नाव घेतलं जातं. जगातल्या अनेक ठिकाणचं प्लॅनिंग हे त्यांनी केलं आहे. आपण त्यांच्यासोबत करार केला, त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण आता या भागाचं सगळं प्लॅनिंग करतो आहे. आणि साधारणपणे March 2019 पर्यंत आपण ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करू आणि September 2019 पर्यंत PMR क्षेत्राचा डेव्हलपमेंट प्लॅन आपण मंजूर करू की ज्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारचा विकास आपल्याला पाहायला मिळेल. पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. एक्झिस्टिंग एअरपोर्टला देखील आम्ही अपग्रेडेशन करतोय, त्याला जागा देतोय. कारण एअरपोर्टवाला 4-5 वर्ष लागतात, तोपर्यंत हे एअरपोर्ट देखील वाढीव डिमांड केटर करू शकेल. पण पुरंदरच्या एअरपोर्ट करता त्याचं लँड अक्विजिशन लवकरच आम्ही सुरू करतो आणि त्याच्यामध्ये 3-4 सरकारी कंपन्यांचं कन्सोर्शियम कसं तयार करता येईल हा प्रयत्न मी करतोय. जेणेकरून त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी लिव्हरेज करायची आहे ती लिव्हरेज करण्याकरता 3-4 सरकारी कंपन्यांना एकत्रित आणून त्यांच्या माध्यमातून आपण ही इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करावी आणि त्या संदर्भातला विषय अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी बापू आपल्याला आश्वस्त करतो, बापट साहेब आपल्यालाही आश्वस्त करतो की हे जे लँड अक्विजिशन आहे याचं मॉडेल आता जवळजवळ तयार केलं आहे. लवकरच आम्ही ते सुरू करू. आज जिल्हाधिकाऱ्यांची माझी चर्चा झाली आणि आम्ही त्या संदर्भातले निर्णय घेऊन याची देखील सुरुवात लवकर करू जेणेकरून पुण्याला एक आपलं स्वतःचं चांगलं नवीन एअरपोर्ट हे पुरंदरच्या या माध्यमातून मिळेल. आणि त्यासोबत केवळ एअरपोर्ट करून चालणार नाही, एअरपोर्ट सिटी तयार करावी लागेल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. एक मिनिट. जानते मेरे बाप कौन है? भाई साहब कौन नहीं जानता.
1892 में वो पहले भारतवासी थे जो ब्रिटिश पार्लियामेंट में इलेक्ट हुए थे। उनकी किताब पावर्टी नॉन ब्रिटिश रूल इन इंडिया ने ही अंग्रेजों की लूट के बारे में हम हिंदुस्तानियों की आंखें खोल दी थी। आप पारसी लोग जो हैं हमारे देश की शान हैं। मैं आपको पारसी दिख रहा हूँ? आप पारसी नहीं है? आप पारसी नहीं है, है? आप दादा भाई नौरोजी के बेटे, मतलब ये रोड आपके बाप की नहीं है? मैंने कब कहा ये रोड मेरे बाप की है? पर बिना सीट बेल्ट पाए फोन ते गल कर दे, शर्म नहीं आंदी तनु? हेलो, पैसे पार देना पाजी। फर्ज करो ए रोड मेरे बाप दी होंदी फिर ते मैं उन्नू भी फड़ लेंदा। आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप के नहीं है। शाबाश, सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांती नंतर बातमीपत्र मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पावत पुढील वृत्त। लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या तरुणाचे लग्न ठरल्याने तरुणीने इमारतीच्या टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना बुधवारी रात्री पिंपरी चिंचवड मध्ये घडली। आत्महत्येचा हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। ईश्वरी पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे। गेल्या 3 वर्षांपासून आयटी कंपनीत कामाला असलेला योगेश सोनवणे हा तरुण ईश्वरी पवार सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता। ईश्वरी हडपसर येथील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती। तरुणाचं नुकतंच लग्न ठरले असल्याने ईश्वरी नैराश्यात होती। माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने योगेशकडे लावला होता। मात्र तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पिंपळे गुरव इथल्या राहत्या घराच्या टेरेसवरून उडी मारली। तरुणीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे। ही मुलगी मूळची पैठण औरंगाबाद इथली आहे आणि पुणे येथे अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे एमकॉमचं शिक्षण घेत होती। औरंगाबादच्याच योगेश सोनावळे नावाच्या तरुणाबरोबर ह्या मुलीचे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये इथं पिंपरी गुरव इथे राहत होती। पण आता या योगेश सोनावळेचं लग्न ठरल्यानंतर मुलगी नैराश्य होती। तिने काल राहत्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यानंतर जो टेरेस आहे त्याच्यावर उडी घेऊन आत्महत्या केली। अद्याप तरी आम्ही तपास करतो आहे की या मृत्यूच्या बाबतीत। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे। नीलकमर फायबर खुर्चीच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे घडली आहे। ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूचा परिसर देखील खाली करावा लागला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। नांदेड येथील गोदामाला लागलेली ही आग जवळपास 5 तास सुरू होती। या आगीत फायबर साहित्य जळून 1 कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून हे गोदाम माहूर येथील राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचे असल्याचे समजतंय। शालिनी प्लस साठी गौतम कांबळे नांदेड। औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथील हिंदू मुस्लिमांचे एकात्मतेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या हजरत जर्जरी जरबख्श यांच्या 732व्या उरुस महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे। या उरुस महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात। खुलताबाद येथील ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती येथून दुपारी 4 वाजेपासून संदल मिरवणुकीला सुरुवात करून ही मिरवणूक 10 वाजेच्या सुमारास हजरत जर्जरी जरबख्श यांच्या दर्ग्यात पोहोचली। या उर्स महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव साजरा करतात। म्हणूनच या महोत्सवाला सर्वधर्म समभाव एकात्मिकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। कव्वाली मुशायरा कुस्ती अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथे आयोजनही करण्यात आले असून या महोत्सवास देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशमन दल, आरोग्य सुविधा, भाविकांसाठी जादा बसेस अशा अनेक सुविधा उर्स समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार राहुल गायकवाड यांनी येथे सज्ज केल्या आहेत। ईद ए मिलादच्या दिवशी ख्वाजा जैनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यात जगात एकमेव असलेल्या मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख आणि मिशीचा केस या विशेष दिनी दर्शनासाठी काढण्यात येतो आणि या उर्स महोत्सवाची सांगता होते। मी राहुल गायकवाड, तहसीलदार खुलताबाद तथा उरुस व्यवस्था समिती अध्यक्ष खुलताबाद। खुलताबाद येथील जर्जरी जरबख्श यांच्या 732वा उरुस कालपासून सुरू झालेला असून आज दिनांक 15 नोव्हेंबर 2018 रोजी संध्याकाळी 4 वाजता संदलची मिरवणूक निघणार आहे। त्याचबरोबर 21 तारखेला ईदचा कार्यक्रम साजरा होणार आहे। या उरुसासाठी जगभरातून देशभरातून मोठ्या संख्येने सर्व धर्मातले श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात, भाविक या ठिकाणी येत असतात। त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी प्रशासनामार्फत सर्व व्यवस्था केलेली आहे।
या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये सोडण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पूर्ण उरुसावरती जवळपास 40 CCTV कॅमेरे लक्ष ठेवून राहणार आहेत. याचबरोबर आपण तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांची यासाठी मदत घेतलेली असून 8 पोलीस पाटलांचा एक ग्रुप, त्यांना प्रत्येकी एक दिवस नेमून देण्यात आलेला आहे. ते पोलिसांसोबत राहून पोलिसांना मदत करतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांचा कॅम्प या ठिकाणी लावण्यासाठी आदेशित केलेले आहे. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर जगताप यांना त्याबाबत आपण आदेश निर्गमित केलेले आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचं वैद्यकीय पथक या ठिकाणी 24 तास कार्यरत ठेवायचं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेतर्फे, नगरपालिका खुलताबादतर्फे पिण्याच्या पाण्याची सर्व सोय करण्यात आलेली आहे. रस्त्यांची कुठे डागडुजी करणे आवश्यक असल्यास ती डागडुजी सुद्धा करण्यासाठी त्यांना आदेशित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर MSEB च्या अधिकाऱ्यांना उरसामधील विद्युत पुरवठा सुरळीत राहील आणि सुरक्षित राहील आणि 24 तास चालू राहील याबाबत त्यांना सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. या उरसासाठी खूप मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे गर्दीची आणि वाहनांची संख्या विचारात घेऊन साधारणतः 10 एकरमध्ये पार्किंगची व्यवस्था वेगळ्या वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. 2-व्हीलर आणि 4-व्हीलरची पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ST महामंडळाकडून 150 बसेसची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली असून जादा फेऱ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे वाहनांची गर्दी होणार नाही याच्याबद्दल नियोजन केलेलं आहे आणि पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेंना सुद्धा आवश्यक त्या सूचना आम्ही त्यांनी दिलेल्या. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, खुलताबाद. आजच्या आधुनिकतेच्या युगामध्ये गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळतात, मात्र पूर्वीच्या राजांनी जे किल्ले बनवून ठेवले त्याचं महत्व काही औरच आहे. असा जे किल्ला सध्या चर्चेचा विषय बनलाय. पाहूयात हा रिपोर्ट. वर्धा जिल्ह्यातील बोरगाव मेघे येथे दरवर्षी याच हंगामात प्रचलित असलेल्या किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात येते. यावर्षी पन्हाळा किल्ल्याचे प्रतिरूप साकारण्यात आले असून या प्रतिरूपाला बऱ्याच मान्यवरांनी भेटी दिल्या असून हा उपक्रम राबवणाऱ्या युवा मित्रांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. या किल्ल्याचे निर्माण करण्यात मनोज पाहुणे आणि त्यांच्या मित्रमंडळाने मोलाचे सहकार्य दिले असून हा आकर्षक किल्ला बघणाऱ्यांची मोठी गर्दी उमटत आहे. येथील विशेष बाब म्हणजे येथे हा किल्ला पाहण्याकरता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनोज पाहुणे हे किल्ल्याच्या सर्व भागांचे महत्व समजावून सांगत आहेत. जेजुरी आणि मोरगाव या तीर्थक्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी पुरंदरमधील पत्रकारांशी देखील संवाद साधलाय. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करूनही या रस्त्याची दुरुस्ती होत नाही. काल 2 अपघात झाले, त्यातील दोघेही जण रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार आणि कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकार दरबारी या निमित्ताने न्याय मागते असेही सुळे यांनी सांगितले. जेजुरी नजीक रेल्वे उड्डाण पुलावरून सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्ड्यांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखवले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रित केल्या. मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजवण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत त्यांनी विनंती केली. नियोजन शून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले आहे. दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात. पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे. अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत असेही आवाहन त्यांनी केले आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. सध्याच्या महागाईच्या जमान्यामध्ये लोक फक्त स्वतःचाच विचार करतात, मात्र आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत अशा एका आजोबांना ज्यांना पाहिल्यावरती या कलियुगात देखील अशी माणसं आहेत असा प्रश्न तुम्हाला पडल्यावाचून राहणार नाही. पाहूयात आमचा हा स्पेशल रिपोर्ट. ते शिकवतात आपल्याला भूतदया आणि ते गृहस्थ आश्रमात असून संन्यासाप्रमाणे फिरतात. ते करतात प्राण्यांवरती मोफत इलाज. पशुवैद्यकीय डॉक्टरांप्रमाणेच त्यांच्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या शेजारील चोपडी नावाचं एक छोटंसं गाव. मुळात हे गाव सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये येतं, मात्र 2 तालुक्याच्या सीमेवरती असल्यामुळे या गावाचा संबंध दोन्ही तालुक्यांमध्ये समसमान आहे.
या गावातील आनंदा बनकर नावाचे आजोबा वय सध्या 85 ओलांडलेलं, मात्र यांना प्राण्याची सेवा करण्याची लहानपणापासूनच छंद. ते लहानपणापासून प्राण्याची सेवा करतात. प्राण्यांचा कोणत्याही आजार व्याधी असेल तर त्याच्यावरती इलाज करतात. त्यांना दोन मुले पत्नी असा परिवार आहे. मात्र प्राण्यांची सेवा करण्यासाठी ते नेहमीच घरातून बाहेर असतात. आजच्या कलियुगामध्ये कोणीही स्वतःचे नुकसान करून दुसऱ्याचं भलं करण्याचा फंदात पडत नाही. मात्र हे आजोबा फक्त प्राण्यांवरती असलेल्या प्रेमापोटी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता ते गृहस्थ आश्रमात असूनसुद्धा संन्यासाप्रमाणे फिरत असतात. कोणाचा सांगावा आल्यास ते तात्काळ घरातून निघतात आणि जिथे आजारी प्राणी असेल तिथे जाऊन त्याला उपचार देतात. ते घरातून महिना महिना बाहेरच असतात. त्यांना उपचारासाठी कुणी सायकल, मोटरसायकल किंवा गाडीतून घेऊन गेले तर ठीक, नाहीतर ते स्वतः चालत जातात आणि मिळेल त्या साधनाने मार्गक्रमण करत राहतात. जनावरांचा उपचार करण्यासाठी अनेक वेळा ते आयुर्वेदिक औषधे स्वतःच्या खर्चातून खरेदी करतात. आणखी कोण कोण आहे? मग कोण आहे? सुना आहे द्या, नातू आहे द्या. सुना नातवंड. हे जनावरांची सेवा तुम्ही करताय, किती दिवसापासून करताय? लय दिवसापासून. लय म्हणजे लय दिवसापासून? केवढं होत कोणाकडे शिकला? केन शिकून? कुणी शिकवलं नाही, जावलं नाही. बरं, कशा कशा पद्धतीचे जनावर? काय पाहिजे ते दुखा असतील ते दुखाचा लागलेलं रगात जखमा झालेल्या मिळत बघ, तेव्हा असो काय असो. बर मारते बापू. काय झालं तुझ्या? आजार होता हो. हे तुम्ही म्हणजे हे सगळं कसं कसं काय रे जे आहे बघा, हे बुद्ध्यमान हात रेषा बस, दुसरं काय नाही. गावला तर नाहीतर मग पाचीगाव गड तसं आहे. कसं करता तुम्ही सगळं सगळं बोलून की जायच? कोणी पण बोलवलं काय? माणसं तुम्हाला येणे जाण्यासाठी काय व्यवस्था करत नाही? काय नेणं अन्न करते ती बस, नेणं अन्न करते. जर समजा काय नाहीत कुणी नेणं अन्न केलं तर आपलं घरी 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 का कमी चालत मी जातो की माहिती असते होय, माहिती असते चालत जाय. आनंदा बनगर यांच्याबद्दल परिसरातील सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यामुळे परिसरातील कोणतीही जनावर आजारी पडली तर पहिल्यांदा आनंदा बनगर यांना पाचारण केलं जातं. या भागातील लोकांचा विश्वास सध्याच्या वैद्यकीय डॉक्टरांवरती तर आहेच, मात्र आनंदा बनगर यांच्यावरती देखील तेवढाच विश्वास आहे. गेली 20 वर्षापासून जिथे एखादं जनावरला उकळले किंवा झालाय, एखादं फ्रॅक्चर झाले, एखादं ठिपले, एखादं म्हैस अडवली, एखादी गाय अडवली, तर त्या ठिकाणी तो जाऊन बोलवायला आले की तो जाणार तिथं. जे आपल्या जण होईल एवढी सेवा तो करत असतो. जगणं मरणं हे कोणाच्या हातात नाही, ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. पण कर्तव्य जाऊन करायचं त्यानं, त्यातलं ते शक्यतो ढळत नाही. किंवा असो आडा भरलेला असो, नशे मोडलेला असो, ठिपलेला असो, अडवलेला असो, किंवा एखादं धावऱ्याचं दुःख असो, किंवा एखादं कसमाळ असो, उकळलेला असो, अशा पद्धतीनं ही आतापर्यंत गेली 20 वर्षापासून आम्ही बघतोय. 20 वर्ष असाच झाडपाला देशी औषधं हेच करत असतो घरी नसतो. आणि अनुभव तसा बऱ्यापैकी आहे. येऊन नेतायत, आणून सोडतायत. नाही एखाद्याने आमच्यासारख्याने फोन करून सांगितलं तरी येऊन जावा अण्णा म्हणलं की तिथे जाणार. आता लवकर पोचायची ती उशिरा पोचणार. गाडीची व्यवस्था एखाद्याकडे नसली तर त्यानं काय करायचं? तरी तिथेही तो जाऊ शकतो, पाय चालत जातो विनामूल्य. एखाद्याने जर ही विकत आणलेलं आहे समजा कवटेकराच्या दुकानातून आणले किंवा आणि कोणाच्या दुकानातून आणले, तेवढं 5-10 रुपये दिलं तर घ्यायचं, नाही तर चालला तर मोरण. या आजोबांची एक विशेषता आहे, जर त्यांच्यासोबत कुणाचं भांडण झालं असेल तरी देखील त्यांचं जनावर आजारी पडलं की आजोबा त्याला उपचार देतातच. ते केवळ प्राण्यांवरील प्रेमापोटी. एखादा माणूस जर विरुद्ध असला, भांडला जर असला,
तरी बी त्याला दुसऱ्या कोणी जर सांगितलं तर ती माणसाला बघायला सारून स्वतः जाऊन ती चित्राम नीट करतो बांधणाराला ते ती काही मोठा म्हणून जात नाही चित्राबाय पुण्याबीजी जातो. ह्या माणसाबद्दल बरेच दिवस झालं बघतोय, येते ती घेऊन जाते ती जनावर आजारी पडली का ते औषध पाणी करतात बरी बी होतात असा अनुभव आहे. आणि बरेच काही एकच आजार म्हणून नाही कोणत्याही आजारावर ते औषध पाणी करतात. आणि बिन घेता हा बिन पैसे विषयी घेता. आजच्या जगामध्ये स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि फायद्यासाठी थोडंसं काम करून फायदा उचलणारे अनेक महाभाग पाहायला मिळतील. मात्र हे आजोबा ना कोणत्या प्रसिद्धी माध्यमाच्या जवळ आहेत ना दुनियेमध्ये काय चाललंय याकडे ते लक्ष देतात. फक्त आणि फक्त सत्ययुगातील एका पात्राप्रमाणे ते काम करत आहेत. आजकाल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले बनवून सरकारी अनुदान घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र शासनाने अशा लोकांची दखल घेऊन त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर समाजातील लोकसुद्धा अशा लोकांकडे पाहून अनुकरण करण्याचा प्रयत्न नक्की करतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. करमाळा तालुक्यातील भानवळी येथे दीपक भगवान धेंडे या शेतकऱ्याच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये 1.5 एकर ऊस 35 लहान नारळची झाडे जळून खाक झाली आहेत. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. करमाळा तालुक्यात सध्या दुष्काळ असताना ऊसाचे पीक सांभाळले असताना शॉर्ट सर्किट होऊन 1.5 एकर ऊस आणि लहान 35 नारळाची झाडे या शॉर्ट सर्किटमध्ये जळून खाक झाली आहेत. यापूर्वी देखील याच शेतकऱ्याचा 1/2 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळाला होता. यावेळी याबाबत शेतकऱ्यांनी MSEBच्या अधिकाऱ्यांना या घटनेबाबत कळवले होते. जर याची दखल घेतली असती तर ही घटना परत घडली नसती अशी माहिती शेतकऱ्यांनी चॅनलशी बोलताना दिली आहे. आणि याची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे. आज 1.5 एकर अजून जळला माझा. आज पण आज आता झाला 35 नारळ झाड माझी जळल्या. दुष्काळात ऊस सांभाळला मी. दुष्काळ सांभाळला, चांगला सांभाळला. गेल्या महिन्यातली पाठपुरावा करून नुकसानी मिळली नाही. गेल्या महिन्यातली 1/2 एकर आणि आताचा 1.5 एकर ह्याची माझी नुकसान भरपाई मिळावा हीच विनंती मला. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. करमाळा तालुक्यामध्ये पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने चक्क आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने करमाळ्यातील सावडी ग्रामस्थांना दंबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. सध्या करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्यानं कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करत आहे. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात शेत जमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासोबत तलवारी घेऊन असणाऱ्या गुंडांनी ग्रामस्थांना धमकवण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना जिवंत मारण्याच्या धमक्याही या गुंडांनी दिल्या आहेत. उपस्थित पोलीस अधिकारी त्यांना चिथावणी देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. संपूर्ण प्रकाराने घाबरलेल्या सावडी ग्रामस्थांना प्रहार संघटनेने धीर दिला. त्यानंतर आज ग्रामस्थांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे दमदाटी करणाऱ्या पोलीस अधिकारी दत्तात्रय मदनेची तक्रार केली आहे. शालिनी प्लस साठी शीतलकुमार मोटे, करमाळा. बातमीपत्रामध्ये पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पुण्यात 1 जानेवारी पासून हेल्मेट सक्ती. शहरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने घेतला निर्णय. शिल्पा शेट्टीकडून बाबांना सोन्याचा मुकुट अर्पण. वर्ध्यात मुलावरती अनैसर्गिक अत्याचार. नागपूरमधून आरोपीला केले जेरबंद. बीडमध्ये पिसळलेला कुत्रा चावल्याने एका ऊसतोड कामगाराचा मृत्यू. परिसरामध्ये हळहळ. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.